एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यास अटक करण्याच्या मागणीसाठी तरुणाच्या नातेवाईकांनी शेवगाव पोलीस ठाण्यासमोर गुरुवारी 1.5 तास ठिय्या दिला. याबाबत भगवान बाबासाहेब घुले यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ते 3 जुलैला सायंकाळी 6 वाजता त्यांचा पुतण्या विकास नामदेव घुले याच्या समवेत मोटरसायकलीवरून शेतात जात होते. शेवगाव पैठण रस्त्यावर दादासाहेब घनवट यांच्या घरासमोर पैठणवरनं चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या 2 मोटरसायकल आमच्या वाहनावर धडकल्याने मी रस्त्याच्या बाजूला पडलो तर विकास घुले हे रस्त्यावर पडले. विकास गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. चुकीच्या दिशेने गाडी चालवणारा अभिजित हरिभाऊ बनसोडे आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या भारती रावसाहेब भोसले आणि अश्विनी बाळासाहेब आहेर या दोनही तरुणी या अपघातामध्ये जखमी झाल्यात. त्यांना उपचारासाठी नित्यसेवा रुग्णालयामध्ये दाखल केलंय. स्कूटर चालवणारा अल्पवयीन मुलगा तेथेच होता. दरम्यान विकास घुले यास शेवगावच्या रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी नेले होतं, परंतु त्याची अवस्था गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यास नगर येथे हलवण्यास सांगितलं. त्यास नगर येथे बुधवारी रात्री 9 वाजता आणण्यात आलं. उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी 1.5 वाजता त्याचं निधन झालंय. या घटनेमुळे संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी गुरुवारी विकासचा मृतदेह त्याच्या तळणी या मूळच्या गावी न नेता शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये आणून पोलीस निरीक्षकांच्या दालनासमोर ठेवला. आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि त्वरित अटक करावी या मागणीसाठी त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दुपारी 4 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी अभिजित हरिभाऊ बनसोडे आणि अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंदवलाय. सगळी कारवाई पूर्ण होईल. तुमचा रोल असतो नाटलागाचा, आम्ही तुमच्या दुःखाशी सहमत आहे. मी पहिल्यांदाच बोललो. सगळी कारवाई प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तुम्ही आपल्या प्रयत्नाचं नियमानुसार हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अंत्यविधी करा. आम्ही स्वतः तुमच्या बरोबर येतो अंत्यविधीला सुद्धा, परंतु तुम्ही असं हट्ट धरून नका की जास्त वेळ त्याला ताटकळ ठेवू. आरोपीला 24 तासाच्या आत अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय. त्यानंतर सायंकाळी उशिरा विकास याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप देहाड्राय सह अलीम शेख, C24 तास, शेवगाव.